आदित्य ठाकरे हे आज पुण्यामध्ये आहेत आणि पुण्यामधल्या मानाच्या बाप्पांचं ते दर्शन घेत आहेत. त्यांच्यासोबत सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडळांना सुद्धा आदित्य ठाकरे भेटी देत आहेत. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी एबीपी माझ्यासोबत बातचीत करताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यानंतर गृहमंत्र्यांवरती जोरदार टीका केली आहे. तर धनगर आरक्षणावरून सरकारवरती त्यांनी जोरदार हल्लाबोल सुद्धा केलेला आहे. बघूयात. आदित्य ठाकरे सध्या आपल्या सोबत आहेत. आदित्यजी, तुम्ही पुण्यातील अनेक गणपती बाप्पांचे दर्शन घेतलेत, काय देवाचरणी प्रार्थना करणार आहात? मी प्रार्थना मनापासून नुसतं तेवढीच करतो की सगळ्यांना सुखरूप ठेवा, बाकी काही नाही. मनात जे असतं ते देवाला माहिती असतं, काही मागत नाही. नमस्कार करायचं असतं बस. आदित्यजी, काहीसे पॉलिटिकल क्वेश्चन्स आहेत. जर आपण बघितलं तर संजय गायकवाडांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलंय, अर्थात राहुल गांधींची ज्यांनी कोणी जीप काढली त्याला मी 11 लाख रुपये बक्षीस देईन असं वक्तव्य, तर दुसरीकडे त्यांच्यावर कुठली कारवाई देखील होत नाही. मला वाटतं आज आपल्या राज्यामध्ये गृहमंत्री आहेत की नाही हा प्रश्न आहे. आज आपण पाहतो महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत, अनेक कायदेसुव्यवस्थेचे प्रश्न उपस्थित झाले आहेत, आणि मग राजकीय सगळे वातावरण पाहताना फोडाफोडी चालू एका बाजूला, पण कुठेही गृहमंत्री दिसत नाही आहेत. साहेब, त्याचबरोबर जर आपण बघितलं तर जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी असं म्हणलेलं आहे की राज्यातील जे विधानसभाच्या निवडणुका आहेत आता, तर ते दोन टप्प्यात होऊ शकतात. सुरतला एक आणि गुवाहाटी, एक सुरतला एक गुवाहाटी इलेक्ट करणार आहेत का ते दोन टप्प्यात? अर्थातच जर आपण बघितलं तर तयारी सुरू झाली, एकीकडे निवडणूक म्हणजे पक्ष एकमेक इकडे तिकडे जाताना दिसतात, बरेच लोक संपर्कात आहेत म्हणजे शिवसेनेचे अर्थात ठाकरे गटाचे. अजून निवडणूक आयोगाला भाजपकडून आदेश गेलेला नाही निवडणूक घेण्याचा इथे, नाहीतर निवडणुका जाहीर झालेच असत्या. हरियाणासोबत, जम्मू काश्मीरसोबत आपल्या महाराष्ट्राच्या व्हायला पाहिजे होत्या निवडणुका, आता झारखंडच्या येतील, कदाचित दिल्लीच्या येतील असं दिसतंय. आणि ह्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय 1.5 वर्ष पुणे आणि चंद्रपूर असेल लोकसभेच्या पोटनिवडणुका झाल्या नव्हत्या, अजूनही 2 वर्ष होऊन गेलेत. पुण्यात असेल, मुंबईत असेल, ठाण्यात असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नाही आहेत. एकंदर भीती ही भाजपच्या मनात आहे आणि भीती ही मेंदेंच्या मनात आहे. अगदी. आदित्यजी, त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी असं देखील आता म्हणलेलं आहे की अर्थात आदिवासींना, धनगरांना आदिवासीतून आरक्षण देण्याचं त्यांनी म्हणलेलं आहे, हे शक्य आहे का? एवढे वर्ष प्रयत्न सुरू आहे, याच्या अगोदर देखील आश्वासन देण्यात आले. हेच घटना बाहेर मुख्यमंत्री आहेत, अनेकदा खोटं बोलून तुम्हाला माहिती आहे सुरत गुवाहाटी गोवा पळून गेलेले, टेबलावर नाचून झालेले आहे. दुसरं म्हणजे हेच घटना बाहेर मुख्यमंत्री आहेत ज्यांनी मराठा समाजाला देखील खोटं बोलून फसवलं होतं. छत्रपतीची शपथ जी घेतली होती ती ह्याच घटना बाहेर मुख्यमंत्र्यांनी घेतली होती, खोटं बोलणं हे त्यांच्या DNA मध्ये. त्याचबरोबर राज्यातील राजकारण ज्या पद्धतीने एकमेकांवर नेते आरोप करतात, आता पडळकरांचं जर बघितलं तर त्यांनी शरद पवारांवर जे वक्तव्य केलं आहे, अर्थात महाराष्ट्राला म्हणजे अर्थात त्यांनी एवढं नुकसान केलेलं आहे, कुठेतरी खड्ड्यात नेलं, अशा पद्धतीने वक्तव्य पडळकरांकडून शरद पवारांच्या साठी येत आहे. एकंदर आपण पाहिलं तर राजकारणात धमक्या, वेंडेटा, हे असं पॉलिटिक्स सगळं हे भाजपच करतं, बाकी कोणी करत नाही. कोविडमध्ये एकमेव पक्ष जगभरातलं राजकारण करणारा भाजप होता. शेवटचा प्रश्न विचारतो, आज राज ठाकरे तुमच्याच मतदारसंघातून वरळी ज्या ठिकाणी तुम्ही लढता तिथं मेळावा घेणार आहेत, अर्थात ही सरळ लढत आता ठाकरे विरुद्ध अर्थातच ठाकरे असणार आहे, म्हणजे मनसे आपण राज ठाकरेने बघतो. 10-12 पक्ष आहेत, अनेक संघटना आहेत, काही काही अपक्ष पण उभे राहतात, मागच्या निवडणुकीत एक स्पायडरमॅन पण उभे राहिले होते, असे कुठून कोण कोण उभं राहू शकतं, ही लोकशाही आहे. आणि मी हेच सांगते की निवडणुका सगळ्यांनी लढणं गरजेचं आहे, काही काही पक्ष निवडणुका लढत नाही, पाठिंबा देऊन टाकतात, जे गुजरातला उद्योग नेतात त्यांना पाठिंबा देतात, असं न होतं निवडणुका सगळ्यांनी लढाव्या, कारण ही निवडणूक आहे, निवडणूक निवडणुकीसारखी लढावी, युद्धासारखी नाही. आदिती, शेवटचा प्रश्न विचारतो, लाडकी बहीण प्रश्न होता, लाडकी बहीण योजना जर आपण बघितलं तर राज्यभरामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री फिरत आहेत, म्हणजे अर्थात अनेक ते बोर्डवरून सुद्धा वाद दिसत आहेत, फोटो लावत नाहीत, कार्यकर्त्यांमध्ये आरोप प्रत्यारोप, बरेचदा असं देखील होतात की कुठंतरी मुख्यमंत्र्यांचा फोटो नसतो, कदाचित कुठंतरी अजित पवारांचा फोटो नसतो, यावरून सुद्धा एक वेगळं राजकारण रंगलेलं आहे. मला वाटतं हे राजकारण कोणालाही आवडत नाही आहे. महाविकास आघाडीचं सरकार येत्या निवडणुकीत जेव्हा निवडणूक होईल तेव्हा बहुमताचं सरकार महाविकास आघाडीचं होईल. लाडकी बहीण आम्ही वाढीव देऊच, त्यासोबत सुरक्षित बहीण, जे शक्ती कायदा आम्ही पारित केला होता 3 वर्ष राष्ट्रपती महोदयांकडे प्रलंबित आहे, तो देखील आमची मागणी आहे आणि तसंच अंमलबजावणी त्याची आम्ही करू. जागा वाटपाचं काही नाही झालेलं साहेब, जागा वाटपाचं काही हा नोबल काम करतो. तर आदित्य ठाकरे या ठिकाणी पुण्यामध्ये गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आले आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने राज्यामध्ये सगळं राजकारण सुरू आहे हे वेगळ्या पातळीवर गेलेलं आहे आणि मुख्य गृहमंत्री कुठं आहेत असा देखील सवाल या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी गई, एबीपी माझा पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.